माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते केडी पाटील व बंडोपंत संकेश्वरे यांचा सत्कार. बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी येथे कर्नाटकाचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते केडी पाटील सर यांची कर्नूर तालुका कागल येथे मुख्याध्यापक पदी निवड झालीबद्दल आणि बंडोपंत संकेश्वरे सर यांची कागल तालुका पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. स्वागत प्रस्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी केले. मारुती काळेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, माजी मंत्री वीरकुमार पाटील साहेब हे गावातील सर्व जाती धर्माच्या कोणत्याही व्यक्तीला यश मिळाले तर त्यांचा सत्कार करणे ही त्यांची परंपरा समजतात. आपल्या गावामध्ये कुणालाही पद मिळालं किंवा कुणाचं काही जर म्हणजे एखाद्या वेळेला त्याला कुठल्याही पदावरती पोहोचला तर त्याला घरामध्ये बरवून आपल्या घरच्या मंडळीसारखं मुलांच्या सारखं साहेबांनी जो सत्कार केला ते सत्कार खरोखरच अभिनंदन आहे. आणि असंच परंपरा साहेबांनी चालवावी आणि मालकाने पण त्यांच्या पाठीमागे चालवावी कारण हे बरंच असं बघितलं तर कुठं नाही होत. सत्कार मूर्ती केडी पाटील सर म्हणाले, गेली 25 वर्षे वीरकुमार पाटील साहेबांच्या सोबत काम करत आहे. त्यांनी मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तेव्हाही सत्कार केला आहे आणि आजही करत आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर दुसरे सत्कार मूर्ती बंडोपंत संकेश्वरे सर म्हणाले, माझे अनेक सत्कार झाले पण हा आईच्या दुधाप्रमाणे सत्कार आहे. मला काही नको आहे साहेब म्हणजे तसं होत नाही कारण या ठिकाणी या वाड्यामध्ये परंपरा चाललेली आहे की गावामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांचा चतुर्थी सत्कार पहिल्यांदा वाड्यामध्ये केला जातो आणि त्याला अनुसरून त्यांनी या ठिकाणी तो सत्कार स्वीकारावा अशी विनंती केली. साहेब गेली 25 वर्षे मी या कर्नूलमध्ये काम करतो आणि त्या गावकऱ्यांनी परवा संपूर्ण ग्रामसभेला ठराव केला की आम्हाला मुख्याध्यापक बेळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील बोलताना म्हणाले, केडी पाटील सरांना कोणतीही जबाबदारी दिली तर अगदी मन लावून पार पाडत असतात आणि बंडोपंत संकेश्वरे सर हे आपल्या गावचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील असा मला विश्वास आहे. त्यांच्या कार्याच्या जोरावरती कामाच्या जोरावरती ही पदं त्यांना मिळालेली आहे आणि आमच्या गावच्या दृष्टीनं आम्हाला एक अभिमानास्पद ही गोष्ट आहे. कागलचे विस्तार अधिकारी म्हणून संकेश्वरी सरांचं या ठिकाणी त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे. त्याचबरोबर कर्नूलच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून आदरणीय केडी पाटील सरांना या ठिकाणी प्रमोशन मिळालेलं आहे. आपल्या सगळ्यांना केडी पाटील सरांचं माहितीच आहे की कुठलीही जबाबदारी घेतली तर ती व्यवस्थितपणे अगदी जे काम पूर्ण होतोपर्यंत त्यामध्ये दुर्लक्ष न करता अगदी नीट नेटकेपणानं ते काम पूर्ण करायचं हे त्यांची ख्याती आहे. आणि मला खात्री आहे की मगाशी सरांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की दिल्ली पॅटर्नमध्ये शाळा त्या या ठिकाणी तयार होणार आहे आणि निश्चित मला वाटते कागल तालुक्यामध्येच नव्हे तर कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये अशी शाळा होणार नाही अशा पद्धतीची शाळा त्या ठिकाणी. शेवटी अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री वीरकुमार पाटील बोलताना सांगतात की सत्कार करणे ही आमच्या घराण्याची आमच्या गटाची परंपरा आहे, मग तो आपल्या गटाचा असो या विरोधी गटाचा. आपण चांगले काम करत जा, आपोआपच आपल्या गावचे नाव लौकिक होईल. सत्कार ही आपल्या घराण्याची म्हणून किंवा आपल्या ग्रुपची म्हणून एक परंपरा आहे. विरोध सुद्धा कोण विरोधी पक्षातला जरी कोण कुठल्या जर पदावर गेला तर त्याचा सत्कार करायचा आहे. करूया सगळ्या पक्षाच्या माध्यमातून मी सांगतोय म्हणजे काम सुधारणांमध्ये पक्ष नाही राजकारण नाही काय सुधारणा ही महत्वाची आहे. गाव सुधारायला पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या दोघांना दीर्घायुष्य लाभो जास्तीत जास्त पदं तुम्हाला मिळो एवढी मी अंबिकेश्वरने प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय हिंद. समाजाच्या त्यांनी ज्या पद्धतीने आपले सण साजरे केले त्याच पद्धतीनं आपण आपला सुद्धा गणेशोत्सव साजरा करूया आणि जे सरकार नियम नियम घालून देणार आहे त्या नियमाप्रमाणे त्या नियमाचं काटेकोरपणानं पालन करा एवढी विनंती करतो.
या सत्काराला आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आभार मानतो. आभार एवढ्यासाठी की एवढ्या पावसाचा सगळे आहे पदाधिकारी हे महत्त्वाचं आहे. नाव आलं की ऑटोमॅटिक तुमच्या नावाच्या पाठीमध्ये गावाचं नाव येईल. त्या गावाचं नाव तुम्ही कायमपणाने उचलून धरावं आणि गावाचं प्रेम हे फक्त अधिकारावर नाही कर्तृत्ववान माणसावर गावचं प्रेम हे असणारच आणि राहणार. त्याच्याबद्दल काय वाद नाही. मी दोघांनाही दीर्घायुष्य लाभतो. त्याच्यापेक्षा आता मला वाटतं बंडोपंत संघे बंडोचं संकेत हे पद लास्टच एक वर्षानं तुम्ही रिटायर होणार. केडीने प्रयत्न करायचे त्या पदावर कसं जायचं कुठं गाडी तसं नसेल आम्ही ढकलाय कामाचा. यावेळी शरद पाटील बाळासाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर जगन्नाथ खोत यांनी आभार मानले. या प्रसंगी कोगनोळी गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.